नमस्कार, मी छाया. छायाच कुक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. जेवताना आपण तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची चटणी, जवसाची, तिळाची, कारळ्याची, कवठाची, लसूण चटणी अशा बऱ्याच चटण्या खातो. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक महिना टिकणारी बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी. बाजारातून आपण मिरच्या कोथिंबीर घेतल्यानंतर भैया थोडासा कढीपत्ता दो म्हणून मागून घेतो आणि मग भैया त्याचे पैसेही चार्ज करत नाही, हो की नाही? तर अशा या कढीपत्त्याचे बरेच फायदे आहेत आपल्या डोळ्यांसाठी, केसांसाठी, त्वचेसाठी. म्हणूनच कढीपत्त्याला आपण बहुगुणी म्हणतो. तर आज आपण आरोग्यदायी आणि चटपटीत अशी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. सर्वप्रथम गॅसवर लोखंडी कढई ठेवलेली आहे. लोखंडी कढईमध्ये पदार्थ छान खरपूस भाजले जातात आणि शिवाय लोह पण मिळतं. गरम कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्यात टाका अर्धा कप शेंगदाणे. ग्राममध्ये मोजाल तर 100 ग्रॅम घेतले आहेत. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. 2 मिनटं सतत हलवत राहून 2 मिनटानंतर शेंगदाणे भाजून झाले की बाजूला प्लेटमध्ये थंड करायला ठेवा. मी इथे सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेतले आहेत कारण शेंगदाणे भाजायला जरा जास्त वेळ लागतो. त्यानंतर त्याच तेलात टाकूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी तळतळल्यानंतर त्यात टाकूया अर्धा चमचा जिरं. जिरं पोटासाठी फायदेशीर असतं. अर्धा चमचा बडीशेप घाला, 1/2 चमचा ओवा. त्यानंतर टाकूया 3 चमचे आळशी किंवा जवस. आळशीचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच असतील, जॉईंट पेन्स, गुडघेदुखी, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. थंडीमध्ये आळशीचा काढा प्यायल्याने कफ, खोकला कंट्रोलमध्ये येतो. म्हणून चटणीमध्ये जवसाचा आवर्जून वापर करावा. त्याचबरोबर आपण 4 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत. तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याकारणाने रोज तुम्ही 1 चमचा जर का तिळाचं सेवन केलं तर भरपूर प्रमाणात आपली कॅल्शियमची कमतरता दूर होते. 2 मिनटं हे जिन्नस मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत, करपवायचे नाहीत. फक्त आपल्याला ह्यातला कच्चेपणा काढून टाकायचा आहे. थोडा कच्चेपणा निघून गेल्यानंतर त्यात टाकूया अर्धा कप म्हणजे वजनी मोजाल तर 100 ग्रॅम सुखं खोबरं. सुखं खोबरं देखील आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी, पोटाच्या विकारांवर अतिशय फायदेशीर आहे. खोबरं हलकसं भाजल्यानंतर त्यात टाकूया 1 बोल भरून कढीपत्ता. कढीपत्त्याचे गुणधर्म तर अफाट आहेत. कढीपत्त्याच्या सेवनाने केसांच्या समस्या दूर होतात. कढीपत्त्यामुळे वजन, मधुमेह, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. तसेच हृदयासाठी देखील खूपच फायदेशीर आहे. 5 मिनटानंतर कढीपत्ता भाजताना खूप खमंग वास येऊन हलकासा रंग बदलायला सुरुवात होते आणि कुरकुरीत होतो. आता सगळे जिन्नस आपले छान खरपूस भाजून झाले आहेत तर आत्ता गॅस बंद करून त्यात टाकूया 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद. शेंगदाणे आपण भाजून ठेवले होते ते घालायचे आणि सर्व जिन्नस एकत्र करून मिक्स करायचे. 5-6 लसूण पाकळ्या, लसूण ऑप्शनल आहे. 1/2 चमचा साखर घाला. साखरेमुळे चटणीची टेस्ट बॅलन्स होईल. 1 छोटा चमचा मीठ टाकून सर्व मिक्स करून एका ताटात काढून पंख्याखाली थंड करायला ठेवा. थंड झाल्यानंतर कोरडं मिक्सरचं भांडं घ्या. त्यात मिश्रण घालून जाडसर फिरवून घ्या. परंतु चटणी फिरवताना मिक्सर चालू बंद पोझिशनमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याने काय होतं की चटणी सुटसुटीत होईल, सर्व जिन्नस ऑइल सोडणार नाहीत. तुम्ही पाहू शकता अगदी कोरडी, मोकळी, सुटसुटीत अशी ही चटणी झाली आहे. तर अशी ही बहुगुणी कढीपत्त्याची चटणी यासाठी खायची आहे कारण सर्वच पौष्टिक जिन्नस आपल्या पोटात एकाच वेळी जातात. म्हणजे वेगवेगळे जिन्नस खायला तेवढा वेळही नसतो. लहान मुलांना चपाती पराठामध्ये रोल करून द्या, आवडीने खातील. बऱ्याच व्याधींवर रामबाण उपाय असलेली ही कढीपत्त्याची चटणी अवश्य करून पहा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त रेसिपीसह. तोपर्यंत छायाच कुक टाईम पाहत रहा.